ब्रम्ह मालिकेच्या आजच्या भागामध्ये रमाला रमानाथने पूर्वी वडाच्या झाडाचे सांगितलेले असल्यामुळे रमानाथ काका हे नक्कीच वडाच्या झाडाखाली गेले असतील असा रमा विचार करते आणि रमा अक्षयला घेऊन त्या वडाच्या झाडाशेजारी येते तेव्हा त्या वडाच्या झाडाखाली रमाकांत काका झोपलेले असतात तेव्हा रमा आणि अक्षय रमाकांत शेजारी येत म्हणतात की काका तर रमाकांत काका उठत नसतात तेव्हा अक्षय रमाकांत काकांचा श्वास चेक करतो त्यानंतर रमाकांत काकाला हाताला धरून उठवतो तेव्हा रमाकांत काका उठत म्हणतात अक्षय रमा तुम्ही इथे आणि माझी बॅग कुठे तर अक्षय म्हणतो की तुमचं सर्व काही आहे पण तुम्ही इकडे असे का निघून आलात तर रमाकांत काका म्हणतात की आज इतकी वर्ष जशी झोप लागली नव्हती ना ती झोप आज या झाडाखाली लागल्याचे रमा अक्षयला सांगतात तर रामा म्हणते की घरचे सगळे तुमची वाट बघतात तेव्हा प्लीज आत्ता तुम्ही घरी चला तर रमाकांत काका घरी येण्यासाठी नकार देतात तर रमाकांत म्हणतो की हा माझा हट्ट नाही तर निर्णय समजा कारण घरातली माणसं हे असे वागतात पण झाडं कधी वागत नाही तर रमाकांत काका म्हणतात की ज्या घरात मी नकोसा झालोय त्या घरात कसा येऊ रमा म्हणते की आई सुद्धा खूप काळजीत आहे तर रमा अक्षयला म्हणते की तुम्ही घरी फोन करून कळवा की आपल्याला काका सापडलेत तर अक्षय हा घरी फोन लावतो तर घरी सर्वजण अक्षय आणि रमाकांची वाटच बघत असतात तर आरती म्हणते काय झालं अक्षय भाऊजी सापडले का बाबा तेव्हा अक्षय म्हणतो हो सापडले तेव्हा सर्वजण सुटकेचा श्वास सोडतात तर अक्षय म्हणतो की पण बाबा घरी यायला तयार नाही आहेत तेव्हा आभ्याला मोठा धक्का बसतो आणि आभ्या अक्षयला म्हणतो का आणि काही जरी झालं तरी बाबांना तू घरी घेऊन ये असे आभ्या अक्षयला सांगतो तर अक्षय आभ्याला म्हणतो की बाबा म्हणतात की ज्या घरात आता मी नकोसा झालोय त्या घरी येऊन तरी काय करू तेव्हा आभ्याला आणखीन मोठा धक्का बसतो तेव्हा अक्षय म्हणतो की मी आणि रमा आता काकांना समजवण्याचा प्रयत्न करून घरी घेऊन येतो तुम्ही काळजी करू नका तर इकडे आत्या आणि आरती सीमाला म्हणतात की बाबा येतील का घरी तेव्हा सीमा त्यांना धीर देते तर अभ्या म्हणतो या घरात बाबांना कोणी मान सन्मान दिला नाही आणि सर्व काही त्या शशिकांत काकांनीच केलंय आई आजीने शशिकांतला डोक्यावरती बसून घेतलंय आणि बा बाकीच्यांना चुकीची वाईट वागणूक दिली जाते आणि आता मी गप्प बसणार नाही असे आभ्या सीमाला सांगत असतो तर आभ्या भडकत म्हणतो की जर अशा प्रकारची वागणूक या घरात माझ्या बाबांना मिळणार असेल तर मी या घरात राहणार नाही ज्या घरात माणूस म्हणून जगावंसं वाटत नाही त्या घरात कशाला राहायचं तर आत्या म्हणते चल मला सुद्धा या घरात राहायचं नाही तर सीमा म्हणते मला सुद्धा या घरात स्थान नाही मग मी जर अशी बॅग घेऊन निघून गेले या घरातून तर मी गेले का निघून तेव्हा आभ्या म्हणतो नाही या घरात आता राहायचंच नाही तेव्हा आरती अभ्या आणि आत्याला समजावते आणि म्हणते की बस तुम्ही असे सिच्युएशन पासून पडू नका तर आरती म्हणते की आपण येथून गेलो तर काय साध्य होणार आहे आणि आपले हे घर आपण पुन्हा एकत्र करूयात ना तेव्हा आभ्या म्हणतो की नाही आरती आता ते शक्य नाही तर आरती म्हणते की बाबा घरी आले ना तर आपण या घरातील वातावरण एकदम बदलून टाकू आरती म्हणते की तूच आमचा आधार आहेस तेव्हा तू आम्हाला या घरात राहायला शिकवशील ना तेव्हा आभ्या आरतीकडे बघत रडतच होकार देतो तर इकडे रमा आणि अक्षय रमाकांत काकांना समजावत असतात इकडे रमा रमाकांत काकांना म्हणते की आम्हाला आरती बहिणीला बाळ झाले तेव्हा त्याला कोण शिकवणार आणि आम्हाला माणूस म्हणूनसुद्धा जगायला कोण शिकवणार तेव्हा आता आम्हाला तुमची खरंच खूप गरज असल्याचे रमा रमाकांत काकांना समजावते रमा काकांना म्हणते की तुमच्यावर प्रेम करणाऱ्या माणसांना आणि बाळांना कोण शिकवणार त्याच्यासाठी तुम्हाला यावेच लागेल रमा म्हणते की झाडांच्या पानांच्या आणि फुलांच्या छान छान गोष्टी कोण शिकवणार तेव्हा चला आणि हा माझा स्वार्थ समजा त्यानंतर रमा आणि अक्षय घरी येतात तेव्हा सर्वजण आवाक होऊन रमा आणि अक्षयकडे बघत असतात तेवढ्यात रमा आणि अक्षय बाजूला होत समोर रमाकांत काका दिसतात तेव्हा आभ्या आणि आत्या पळतच रमाकांत काकांना मिठी मारतात आणि आभ्या म्हणतो की बाबा तुम्ही असे कसे निघून गेले होते तेव्हा आब्या म्हणतो पुन्हा जर तुम्ही निघून गेलात तर माझे मेलेले तोंड बघताल तेव्हा रमाकांत काका म्हणतो की बाळा असं बोलू नको तर आई आजी म्हणते की रमाकांत हे असं करून तुला काय मिळालं तर आई आजी म्हणते की लहान असताना तर तुला फटके दिले असते पण आता काय करू तर काय कारण होतं की ज्यामुळे तू घर सोडून गेलास तर रमाकांत म्हणतो की कारण नव्हतं असं नाही कारण घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला कारण हे असतंच तर रमाकांत म्हणतो की काही माणसं मात्र घर सोडून जात नाही पण ते इतरांना घर सोडून जायला भाग पाडतात तेव्हा आभ्या आणि सीमा अवाक होऊन आजी आणि शशिकांतकडे बघू लागतात तेव्हा आई आजी म्हणते की जे काही बोलायचं ते स्पष्ट बोल तेव्हा रमाकांत म्हणतो काय होणार आहे त्याने तुम्हाला हे दिसतंय की मी घर सोडून गेलो पण त्यामागचं कारण काय आहे याचा तुम्ही विचार केलाय का असे रमाकांत आई आजीला सांगतो तेव्हा आय्याजी म्हणते अरे तू कसा जरी वागला ना तरी माझा लेख आहेस तेव्हा तुझ्यासाठी माझा जीव तुटतो रे तर रमाकांत हा हसू लागतो तर रमाकांत म्हणतो की इथे बोलून काही उपयोगच नाही असे म्हणत रमाकांत वरती निघून जातो त्यानंतर संध्याकाळी रमा आरती आत्या आणि रामाकांत मस्तपैकी पत्ते खेळत बसलेले असतात तेवढ्यात अक्षय तिथे येत रामाला म्हणतो की अगं माझी मिनी पॅक कुठे तर रमा म्हणते की तिथेच असेल कपाटात तर अक्षय म्हणतो अगं नाही येत तिथे तेव्हा रमा म्हणते आत्ता काय करायचं आहे तर अक्षय म्हणतो अगं मला पैसे टाकायचे त्यानंतर इकडे आरती ही रमाकांतला म्हणते की बाबा तुम्ही असं कुणालाही न सांगता घर सोडून गेल्यामुळे आम्हाला खूप काळजी आणि टेन्शन वाटत होतं तेव्हा आत्या म्हणते की बाबा आम्ही तुमच्याशिवाय राहू शकत नाही तेव्हा तुम्हाला मला प्रॉमिस कर की पुन्हा सोडून जाणार नाही तेवढ्यात शशिकांत हा त्यांच्या रूममध्ये येत खिडकीमधून त्यांचा तो पत्ते खेळण्याचा प्रकार बघून आतमध्ये येतो आणि खुर्चीवर बसत नाटक करत म्हणतो की अरे दादा तू मला सोडून कसा गेला होता माझा जीव खूप तुटत होता रे आणि पुन्हा जाऊ नकोस असे म्हणत शशिकांत हा तिथलेच पत्ते घेतो तेव्हा रमाकांत म्हणतो की दादा तू पत्ते असे मध्येच खेळू नाही शकत कारण आता आमचा डाव झाला आहे तेव्हा शशिकांतचा इन्सल्ट होत शशिकांत ते पत्ते तिथेच ठेवत रमाकांतला म्हणतो की काळजी घे आणि तेथून निघून जातो तर इकडे रमा ही पत्ते खेळून झाल्यानंतर तिच्या रूममध्ये येते तर अक्षयने लाईट बंद केलेली असते रमा आतमध्ये आल्यानंतर अक्षय हा रमाचे डोळे झाकतो तर रमा म्हणते हे काय करताय तुम्ही तर अक्षय म्हणतो की आता आज काय आहे तर अक्षय म्हणतो ख्रिसमस असे म्हणत रमाला हा टेबल शेजारी आणतो तर अक्षयने झाडे फुलांच्या आणि लाईटमध्ये सजवलेले असते आणि सांताक्रॉज आता येणार असतो तेव्हा अक्षय हा नाताळाच्या रमाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो तेव्हा आज नाताळाचा सण असल्याचे रमाच्या ध्यानात येते तेव्हा रमा म्हणते आजचा दिवस खूप छान आहे आणि रमाकांत काकांना सुद्धा झाडाची खूप आवड आहे तर रमा म्हणते आज या सणाच्या दिवशीच आपले काका घरी आले तर अक्षय म्हणतो की आम्ही लहान असताना या दिवशी खूप धमाल करायचो तर रमा म्हणते की या दिवशी स्पेशल असं काय असतं तेव्हा अक्षय म्हणतो सांगतो आणि अक्षय सॉक्स हातात घेत म्हणतो की हे आहे सांताक्लॉजचे सॉक्स तेव्हा अक्षय एक सॉक्स रमाच्या हातात देत म्हणतो की हे सॉक्स आपण असे झाडाच्या बाजूला ठेवायचे तेव्हा रात्री सांताक्लॉज येतो आणि या सॉक्समध्ये आपल्याला गिफ्ट देऊन जातो तेव्हा रामा खुश होऊन म्हणते की खरंच पण हे कसं होईल घरातलंच कोणीतरी ठेवत असेल तेव्हा रामा आणि अक्षय ते सॉक्स झाडाखाली ठेवतात त्यानंतर रामा ही झोपायला जाते तर अक्षय सुद्धा लाईट बंद करून झोपी जातो तेव्हा अक्षय झोपी गेल्यानंतर रमा विचार करते की रमा आत्ताच काहीतरी कर तेव्हा रमा ही गुपचूप उठून कपाटातून काहीतरी काढून ही सॉक्समध्ये ठेवते त्यानंतर रमा आणि अक्षय सकाळी उठून ते सॉक्स ठेवलेल्या ठिकाणी येतात तेव्हा अक्षय तिथे एक सॉक्स बघत म्हणतो की एक सॉक्स एवढा हत्ती एवढा जाड का झालाय तेव्हा अक्षय तो सॉक्स हातात घेतो आणि रामाला म्हणतो की तू तु तुझा सॉक्स बघ ना तेव्हा रमा तिचा तर अक्षय त्याचा सॉक्स बघू लागतो तेव्हा आता अक्षय त्याला भेटलेले गिफ्ट बघू लागतो तर आता अक्षयला कोणते गिफ्ट भेटले तर रमाला काय दिले हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा